परभणीत ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीची मंडल यात्रा सुरू। ही यात्रा पुढील 3 दिवस विविध ठिकाणी जाऊन ओबीसींचे प्रबोधन करणार आहे। ओबीसींच्या जात निहाय जनगणना करावी, जनगणनेसाठी महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, ओबीसींचे संपूर्ण आरक्षण कायम ठेवावे, बाटिया आयोगासाठी संकलित केलेल्या माहितीची सत्यता तपासावी आणि मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारशी लागू कराव्या, यासाठी परभणीत ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीने आजपासून 1 मार्च पर्यंत ओबीसींच्या जनजागृती आणि एकजुटीसाठी मंडल यात्रा सुरू केली आहे। ही यात्रा पुढील 3 दिवस विविध ठिकाणी जाऊन ओबीसींचे प्रबोधन करणार आहे। खुर्शीद शेख, SBN मराठी, पाथरी, परभणी।